आज इंदापूर तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय समाज पक्ष इंदापूर तालुक्याच्या वतीने दिल्ली येथे होणाऱ्या धरणे आंदोलनासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेवजी जानकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर संपूर्ण देशपातळीवर ओबीसी समाज पक्षाच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करणे, नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करणे, 50% सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, न्यायव्यवस्था केंद्रीय सार्वजनिक शिक्षण संस्थांमध्ये संपूर्ण आरक्षण लागू करणे, शेतीच्या धान्यमालाला हमी भावाने खरेदीची हमी देणे, महागाई थांबवण्यासाठी ठोस पावले उचलणे, संपूर्णपणे शिक्षण सक्तीचे व मोफत करणे, पूर्ण देशांमध्ये मोफत आरोग्य सुविधा पुरवणे अशा प्रमुख 10 मागण्याकरता राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने 5 ऑगस्ट रोजी आंदोलन पुकारले आहे. अशा प्रकारचे निवेदन इंदापूर तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष किरण गोपणे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, इंदापूर शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, नवनाथ कोळेकर, अतुल शिंगाडे, अशोक कोळेकर, सोन्या जानकर आदींनी नायब तहसीलदार क्षितिज वाघमारे यांना दिले आहे. यावेळी बोलताना पुणे जिल्हाध्यक्ष किरण गोपणे म्हणाले की भारतातील कष्टकरी ओबीसी समाजाचे जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय या समाजाची खरी आकडेवारी समोर येणार नाही व त्याशिवाय ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्याकरता निधीची तरतूद करता येत नाही. त्यामुळे ओबीसींचे जातनिहाय जनगणना व्हावी अशी आग्रही मागणी देशभरातून राष्ट्रीय समाज पक्ष दिल्ली येथे करणार आहे व त्याला समर्थन करण्यासाठी पुणे जिल्ह्यातून रासपचे हजारो कार्यकर्ते जाणार आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी भाऊसाहेब कदम. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित दिल्ली येथे जंतर मंतर येथे राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या मुद्द्यासाठी व त्याचबरोबर ओबीसींना सार्वजनिक क्षेत्रामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण मिळावं, त्याचबरोबर ओबीसींना सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व आरक्षण मिळावं, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी आदरणीय जानकर साहेबांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आपण दिल्ली येथे 5 तारखेला जंतर मंतर या ठिकाणी सकाळी 10 वाजता पोहोचायचं आहे.